नमस्कार मित्रांनो, तर आज दिनांक आहे 11 ऑक्टोबर 2021 आणि आज आपण टॉप 10 चालू घडामोडी बघणार आहोत. पोलीस भरती सर्व स्पर्धा परीक्षेसाठी या चालू घडामोडी उपयुक्त असतील. तत्पूर्वी काल एक प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर कित्येक विद्यार्थ्यांनी बरोबर दिलं व काही विद्यार्थ्यांनी चुकीचं दिलं. ठीक आहे, बघा प्रश्न असा होता की पांढरी लुचाई ही कोणत्या पिकाची जात आहे? पर्याय कापूस, तांदूळ, नील आणि साबुदाणा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तांदूळ. काही विद्यार्थ्यांना वाटलं पांढरा कलर कापसाचा असतो त्याच्यामुळे काही लोकांनी कापूस दिलं, काही लोकांनी साबुदाणा दिलं. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तांदूळ. चला तर आपण आपला व्हिडिओ आज सुरू करूया. आणि व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण एक नेहमी प्रश्न विचारतो आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला उद्या मी सांगतो उद्याच्या व्हिडिओमध्ये. पण उद्याचे रोजचे चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनलचं लाल कलरचं सबस्क्राईब बटन दाबा, बेल आयकॉन दाबा, बेल आयकॉनला दाबून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून आम्ही जे काही चालू घडामोडीची सिरीज चालू केली आहे ते रोजच्या रोज तुम्हाला मिळेल. चला हा जो प्रश्न विचारतो आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. टिंब टिंब नंतर लगेच जालियनवाला बाग हत्याकांड झाला, कशानंतर? बंगालच्या फाळणीनंतर, अल्बर्ट विधेयकानंतर, रैलेट कायद्यानंतर आणि मिंटो लिटन याच्यानंतर. ठीक आहे, चला योग्य उत्तर कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या 100 चालू घडामोडी झालेल्या आहेत त्या कुठे मिळतील ते देखील तुम्हाला सांगणार आहे. चला 121 चालू घडामोडी. अलीकडेच मेल्ट वॉटर चॅम्पियन बुद्धिबळ टूर विजेतेपद कोणी जिंकले? आता नुकतीच मित्रांनो बुद्धिबळाची चॅम्पियनशिप झाली होती, त्याच्यामध्ये विजेतेपद कोणी जिंकले? बघा मॅग्नस कार्लसन यानं जिंकलेलं आहे. चला 102 चालू घडामोडी. नुकतेच महाबाह ब्रह्मपुत्रा नदी हेरिटेज सेंटरचे उद्घाटन कोणी केले? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण उद्घाटन कोणी केलं आहे? जे भारताचे उपराष्ट्रपती आहेत व्यंकय्या नायडू. भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? रामनाथ कोविंद हे भारताचे राष्ट्रपती आहेत. आणि उपराष्ट्रपती कोण आहेत? M. व्यंकय्या नायडू यांनी नुकतंच मित्रांनो ब्रह्मपुत्रा नदी हेरिटेज सेंटरचे उद्घाटन केलेलं आहे. ठीक आहे, चला 103 चालू घडामोडी बघा मित्रांनो. आपल्या पुढच्या चालू घडामोडी अत्यंत महत्त्वाच्या असतील, जी काही 17 तारखेला रेल्वेची एक्झाम आहे किंवा पुण्याची एक्झाम असेल, चालकची भरती असेल, मुंबईचे पेपर असतील, सर्वांसाठी चालू घडामोडी उपयुक्त आहेत. चला 103 चालू घडामोडी बघा. फायर बोल्टचे नवीन ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे विराट कोहली यांची नियुक्ती करण्यात आली. हा देखील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आता बघा, जागतिक कापूस दिन कधी साजरा केला गेला? म्हणजे काय, वर्ल्ड कॉटन डे कधी साजरा केला जातो? तर कधी साजरा केला जातो? 7 ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो, कारण आपले पेपर ऑक्टोबर महिन्यामध्ये, त्याच्यामुळे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये ऑक्टोबरमधील महत्त्वाचे जे काही दिवस आहेत ते आपण तुम्हाला सांगितले आहेत. ज्याप्रकारे अहिंसा दिन 2 ऑक्टोबर, कापूस दिन 7 ऑक्टोबर, नुकताच हवाई दल दिन झाला तो कितवा होता मित्रांनो? 59वा. ठीक आहे, चला असे प्रश्न तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. 105 चालू घडामोडी बघा मित्रांनो. बघा, इंडियन एअरफोर्स डे म्हणजेच काय? भारतीय हवाई दल दिन दरवर्षी केव्हा साजरा केला जात असतो, म्हणजे केव्हा साजरा करण्यात येत असतो? उत्तर आहे 8 ऑक्टोबर. बघा आपण काय पाहिलं मित्रांनो, बघा मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की 7 ऑक्टोबर हा जागतिक कापूस दिन आहे आणि 8 ऑक्टोबर हा भारतीय हवाई दल दिन आहे. ठीक आहे, अशा पद्धतीचे प्रश्न भरतीला येतात. आणि जर तुम्हाला विचारलं की नुकताच साजरा करण्यात आलेला भारतीय हवाई दल दिवस किंवा इंडियन फोर्स डे हा कितवा डे साजरा होता, म्हणजे कितवा स्थापना दिवस होता, तर उत्तर आहे मित्रांनो 89. ठीक आहे, अशा पद्धतीचं उत्तर आहे. चला 106 बघा चालू घडामोडी. अंतराळातील पहिला चित्रपट बनवण्यासाठी कोणत्या देशाच्या चित्रपट क्रूने कक्षा गाठली आहे? बघा सगळ्यात पहिला चित्रपट आहे, अंतराळातील पहिला चित्रपट आहे. आता आपल्याला भरतीला विचारतं की सगळ्यात पहिला चित्रपट कोणता? मूकपट आणि बोलपट. मूकपट म्हणजे म्हणलं की आपण म्हणतो आलम आरा, आणि बोलपट म्हणलं की हरिश्चंद्राची फॅक्टरी, हे तुम्हाला माहिती आहे. तर अंतराळातील हा पहिला चित्रपट आहे. तर याचं जे काही कुठल्या देशाने चित्रपट क्रूने कक्षा गाठली आहे, बघा उत्तर आहे रशिया हा देश आहे. चला 7 चालू घडामोडी म्हणजेच 107 चालू घडामोडी. अलीकडेच कोणत्या कंपनीने GNI जाहिरात लॅब सुरू करण्याची घोषणा केलेली आहे? हा देखील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. कोणी सुरुवात केली आहे? गुगल. ठीक आहे, गुगल काय आहे मित्रांनो? भारतातील
तर नव्हे तर पूर्ण जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन आहे. आणि तुम्ही जे यूट्यूबला व्हिडिओ बघताय, यूट्यूब देखील हे गुगलचं दुसऱ्या नंबरचं प्रॉडक्ट आहे. ठीक आहे, पहिल्या नंबरला गुगल, दुसऱ्या नंबरला यूट्यूब. म्हणजे तुम्हाला काही शंका असली तुम्ही गुगल किंवा यूट्यूबला सर्च करता आणि एक दोन सेकंदामध्येच तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाते. तर ठीक आहे, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हा. चला 108 चालू घडामोडी बघा. आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हा. ठीक आहे, आपण मागच्या व्हिडिओमध्ये ह्याच्याबद्दल सांगितलं होतं, पण हा प्रश्न थोडा फिरवून विचारलेला आहे. तर प्रश्न कसा विचारला आहे, नुकत्याच प्रसिद्ध झालेला हेनले पासपोर्ट इंडेक्स 2021 भारत कितव्या क्रमांकावर राहिला आहे. बघा, असा प्रश्न ह्याच्यामध्ये विचारला आहे. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न हाच घेतला होता, पण तेव्हा प्रश्न वेगळा विचारण्यात आला होता. त्याच्यामध्ये काय विचारलं होतं की नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या हेनले पासपोर्ट इंडेक्स 2021 कोणत्या देशाचा पहिला क्रमांक लागतो. बघा, कोणत्या देशाचा पहिला क्रमांक लागतो असा प्रश्न विचारला होता. आणि इथे विचारलं आहे की भारत कितव्या क्रमांकावर राहिला आहे. तर भारत कितव्या क्रमांकावर आहे, भारत आहे 90 क्रमांकावर. आता विद्यार्थी म्हणतील की पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे, तर मित्रांनो जपान हा देश हा पहिल्या क्रमांकावर आहे. आपण डेली चालू घडामोडीचे व्हिडिओ घेऊन येतो, जे विद्यार्थी आपले रोजच्या रोज चालू घडामोडी पाहत असतील त्यांना हा प्रश्न चांगल्या पद्धतीने माहीत असेल. तर मित्रांनो आपण पुढील देखील चालू घडामोडी बघणार आहे. तत्पूर्वी बघा मित्रांनो, आपल्याला तुम्हाला जर जुन्या चालू घडामोडी हव्या असतील तर तुम्हाला इंस्टाग्रामवर पोलीस भरती 10 सर्च करा, किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इंस्टाग्राम अकाउंटची लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला जॉईन होऊ शकता, जेणेकरून इथे व्हिडिओ झाल्यानंतर 2 तुम्हाला तिथे चालू घडामोडी मिळतील. नक्की फॉलो करा, इंस्टाग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला पटकन व्हिडिओला लाईक करा. 109 चालू घडामोडी बघा, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक टपाल दिन म्हणून साजरा केला जातो. तर कोणता दिवस आहे, कोणता दिवस जागतिक टपाल दिन म्हणून साजरा केला जातो. उत्तर आहे 9 ऑक्टोंबर. ठीक आहे, बघा आपण एकाच व्हिडिओमध्ये तीन दिवसांचं आपण महत्त्व बघितलं आहे, कापूस दिवस बघितला आहे, हवाई दल दिवस बघितला आहे आणि जागतिक टपाल दिन आपण बघितलेला आहे. चला अंतिम प्रश्न बघा, 110 प्रश्न. अजय वॉरियर हा खालीलपैकी कोणत्या देशांचा युद्ध सराव नुकताच पार पडलेला आहे. तर बघा मित्रांनो, नुकतंच अजय वॉरियर हा युद्ध सराव पार पडलेला आहे. तर तो कोणत्या देशांच्या दरम्यान पडलेला आहे, तर देशांचं नाव बघा, भारत आणि UK. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो भारत आणि UK, भारत पाकिस्तान किंवा UK पाकिस्तान, अशा पद्धतीचे तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे भारत आणि UK, तुम्हाला असं विचारलं जातं UK किंवा भारत किंवा भारत किंवा UK दोन्ही एकच झालं. आता काही विद्यार्थी म्हणतील आम्ही भारत आणि UK पाठ केलं होतं. ठीक आहे, चला तर तुम्हाला आपल्या चालू घडामोडी कशा वाटल्या, आणि तुम्हाला कंटिन्यू चालू घडामोडी हव्या असतील तर कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला जो प्रश्न विचारला होता सुरुवातीला त्याचं उत्तर देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि आपल्या व्हिडिओला पटकन लाईक करायचं, जास्तीत जास्त फक्त 100 लाईकचं आपण टार्गेट ठेवलेलं आहे. चला तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.